जिथे गुरुंचे चरण लागले तिथे सुखाचाराशी स्वामी समर्थ स्वामी समर्थ शासन पाहते कारभार सारा कुणी दिली केवळ मानवा मती कोण देतो चराचरा सद्गती राम बनुनी कधी शिकवितो प्रत्यक्ष कृती तुनी कृष्ण रूपाने रथ हाकितो गूढ उकले उक्ती तुनी ऐसी रूपे ऐशा लीला एक रूप सामावली कलियुगे अवतरे नारायण रूपे दत्त माऊ शके दहाशे कहत्तरी चैत्र शुद्ध द्वितीया हस्तिनापुरी दुभंगली धरती प्रकटली अष्टवर्षीय वामन मूर्ती चक्रासम वेग चालण्याचा म्हणून कुणी म्हणती चंचल भारती दत्ताचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती लाविली समाधी 300 वर्षे शैल्य पर्वती एकांती निर्मनुष्य स्थळी घनदाट अरण्य भूती रचिले मुंग्यांनी वारुळ दृढ निश्चल काये भूती तपा मागुनी तपे लोटली वारुळा न पोहचे क्षती एके दिनी एक लाकूड तोड्या आला शैल्य पर्वती निष्ठून कुराड हातातील ती कोसळी वारुळावर तत्क्षणी प्रकटले श्री स्वामी समर्थ पुनश्य धरतीवर सुरू झाली भ्रमंती गिरी कंदरी घाट तटांच्या वरी नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ आले रामेश्वर आम्ही महंत आहोत देव नाही मद माया मोह यांच्या जंजाळातून कोण मनुष्य प्राणी सुटलाय साधू संन्याशाची सुख दुःख जनसामान्याला काय समजणार गुरुदेव कर
कल्याण। गुरुदेव आपलं दैवत कोणतं? माझ्या दृष्टीने धनाला फार महत्व आहे। अरे धन आहे तर सर्व काही आहे। मध्य मदिराक्षीचा छंद करायचा म्हणजे धन हवंच। बस एवढाच कर जमला सकाळपासून? होय, स्नानाचा कर वाढवल्यापासून लोकांच्या तक्रारीही वाढलेल्या आहेत। लोक म्हणतात तुम्ही साधू नाही संधी साधू आहात। त्यांना म्हणावं की आम्ही केवळ स्नानावरती कर वाढवलाय। अरे आम्हाला शक्य असतं तर या पवित्र स्थानावरच्या हवेवरही आम्ही कर लावला असता। मग लोकांनी खूपच तक्रार केली असती। अरे आम्ही सांगितलं असतं की या सरोवरात स्नान केल्यामुळं तुमच्या सात जन्माची सगळी पाप धुवून जातात, पुण्य लाभतं। आणि एवढंच काय, या पवित्र हवेत श्वास घेतल्यामुळं तुमच्या आत्म्याची शुद्धी होते। ए कर दे। अहो माझ्याकडे पैसे नाही तू। अरे कर दिल्याशिवाय स्नान करायचं नाही असा गुरुदेवांचा आदेश आहे। अहो मी तुमच्या पाया पडतो। अहो खूप लांबून आलो मी, एकदा तरी स्नान कर जाऊ, मी तुमच्या पाया पडतो। लांबून आलोय मरे, फुकटचा स्नान करायला आलाय। गुरुदेवांचा आदेश आहे सांगितलं तरी सुद्धा कळत नाही मूर्खाला। कर द्या कर, कर द्या कर, कर हे घ्या कर। या नवे मोहरा छान छान छान। बुवा आमच्या सारख्यांजवळ कुठल्या आल्यात मोहरा? पुण्य फुकट मिळत नाही, चला निघा, फुकटच्या तीर्थयात्रा करू नयेत। थांबा। वराह रूपी जाने तोलली पृथ्वी दंतावरी, तीन पाऊले ब्रह्मांड व्यापिले वामन अवतारी। अजान बाहू वज्र तपस्वी स्वामी अवतारी, लीला दाखवी पुष्पा समजो तरंगे पाण्यावरी। काय सांगतोस, पाण्यावरती मांडी घालून बसलेत? बरं बोलतोस तू हे। गुरुदेव आपण स्वतः खात्री करून घ्यावी। चला रे बाजूला वा। स्वामीजी माझ्या अपराधांची क्षमा करा, त्या पुण्यक्षेत्री तुमच्या सारख्यांचा अपमान झाला मला क्षमा करा, पुन्हा अशी चूक होणार नाही क्षमा करा। गिरनार बद्री केदार गंगा तटी अरवली द्वारिका गोकर्ण उडिपी भ्रमंती भारत परी, किती काल किती योजने याची गणती नाही, स्वये मांडिला विश्व पसारा ईश्वर याची डोळा पाही। श्री हरि विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल। कायो एवढा सोन्यासारखा घाणा पण त्याचा पांगुळगडा करून ठेवलायचा, कीर्तन करून करून मला बिपांग केलायचा आणि तुम्ही बिपांग होऊन बसलायचा। श्री हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल। पास झाला तर तुमचा हरी हरी, तुमचा हरी काय चूल पेटवणार नाही, जा आणि सरपण घेऊन या जावा। अग मला कीर्तनाला जायचंय, मी नाही गेलो तर लोक खोळामतील ना। तुम्हासनी लोकांचीच पर्वा, बायका पोरं जेवली काय आणि उपाशी राहिली काय तुम्हासनी त्याचं काय? म्हणत्यात ना घरची करती देवा देवा आणि बाहेरची लसोळी शिवा। उठा सरपण आणायला जावा। जातो जातो, काय बायको आहे माझी दिसायला तर असं आहे पण आवाज म्हणजे कोल्हापूरच्या मंदिराची घंटात नुसती। अरे बसप्पा। हे बसप्पा। अरे बस की बाबा भाई जा। राम 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 राम। काय अरे वाईस थांबू का? नका नका नका। अरे मला सरपण गोळा करायला जायचं बाबा। सरपण? अरे सरपण इकडे कुठं बाबा, सरपण तिकडं पुढ तिकडे जा। जाऊ काय गे, काय तरायला आणली या, काय भियाले बियाले की काय काय? हा अरे बाबा मोठ्या हौसनं काय घेतली मग, ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय असं म्हणतात। बरोबर बरोबर बरोबर, काय उपयोग नाही सर बाबा वांज आहे
आता काय उपयोग आहे का मला सांग, बरं ऐकायची म्हटली तरी फसवायचं तरी कुणाला। बरं बरं चल मी जातो सरपण गोळा करायला। हां रात्री परत कीर्तन जायचं नव कीर्तन आज कुठं? अरे इथेच आपल्या मंगलवेड आहे। काय सांगतो? हां तू पण या। हां येतोय। हां गाय करता जाता तंबाखू चरू नको। हां नाही 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 सरपण गावतो का बघ। हां अरे बाबा आई ग माझ्या मनातलं ओळखलं म्हणजे असा आता सुद्धा पुरुष नाही। हा अवतारी पुरुष आहे। हा अवतारी पुरुष आहे। हा अवतारी पुरुष आहे। महाराज 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 मी आपल्याला ओळखलं नाही महाराज। आपण आपण देवाचे अवतार आहात। मी आयुष्यभर तुमची सेवा करीन। आपण भेटलात माझ्या जन्माचं सार्थक झालं महाराज। माझ्या भक्तांनो मी परमेश्वर नाही परंतु मी परमेश्वर होऊ शकतो। मी चिरंजीवी नाही परंतु मी चिरंजीव होऊ शकतो। माझ्या भक्तांनो मी अमुक अमुक नाही परंतु मी तमुक तमुक करू शकतो। माझ्या भक्तांनो मी केळ नाही परंतु मी हे केळ खाऊ शकतो। भक्तांनो तुम्हीही खा खात रहा। हा हा खाणे म्हणजे जीवन जगणे। खाणे म्हणजे परमेश्वराची भक्ती करणे। हा खात जा खात जा। बापरे स्वामी अजून झोपलेत। बायको तिकडे वाट बघत असणार। स्वामी उद्याच्या आत परत येऊ। स्वामींना काय करणार आहे? आवरा लवकर। अबो उठा ओ बुआ। अहो संन्यास आला एवढी झोप चांगली नाही। अहो मला गावात जायचंय उठा। हवा मठ है धर्मशाळा नाही। टाळं लावून गेलो तर बसा लडकून आत मध्ये। मला तर हा नाही नाही मला तर हा संन्यासी काय वाटत नाही भोंदू बुवा वाटतोय। काय वाटतंय तुम्हाला? महाराज या बुवांना चांगली आतलच घडवा असं म्हणताय? ठीक आहे मग बाहेरून टाळं लावूनच जाऊया। चला बस बाबा। हे बुवा झोप आता एकटाच म्हणजे त्याला झोपते तर बघूया। बाहेरनं टाळच लावून जाऊया। मी त्याला एवढं सांगतोय उठ उठ म्हणून काय ऐकत नाही। चल चल बाहेर चल आता लवकर।
झोपून दे त्याला आत जाळे लावून अडकूनच ठेवूया झोपलाय ना बसून दे झोपून दे आता झोपलाय झोपलाय बोंब मारून देत नंतर आपल्याला उशीर झाला तर आपल्या पत्रिकाही पडायचं नाही चला लवकर चला दाराला टाळ कुठे गेले सगळे स्वामी तर आत आहे मग तारण बुवा गेले कुठे स्वाहा ओम श्री नारायणे विग्महे वासुदेवाय धीमहे गंगा विष्णु प्रचोदयात स्वाहा ओम श्री नारायणे विग्महे ओ महाराज माझे स्वामी आज झोपले तुम्ही चुकून दारात टाळ लावलं जरा चावी द्या ना कोण रे तुझा स्वामी आम्ही जाणत नाही त्या ढोंगी गोसावड्याला हा असताना मुद्दाम असा दल घडवायची आहे स्वाहा म्हणून तो झोपलेला असताना आम्ही बाहेरून टाळ लावून आलोय स्वाहा 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 अवस्थ करू नका तो माझा भगवंत आहे कालपासून उपाशी आहे अरे भगवंताला कसली आली भूक तो भक्तीचा भुकेला असतो चलाट अहो मी तुमच्या पाया पडतो माझ्या भगवंताला असं कोंडून ठेवू नका त्याचा द्या मी किल्ली देणार नाही स्वाहा स्वाहा तुमचं चालू राहू दे रे तू आता इथे होम हवन करताना त्रास देऊ नको सलाट हो महाराज किल्ली द्या हो ओम नमः भगवते वासुदेवाय नमः गंगो विष्णु प्रचोदयात स्वाहा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते स्वाहा चला रे अरे तू अजून इथेच चल बघूया तुझा तो भगवंत झोपलाय की उठलाय ते बघूया चल चल चला लवकर चला चला काय भगवंत झोपला तर काय नाही राग होतो माझ्या अरे बघूया बघूया होय कळलं बघा अरे नाही 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 आता माझा डाव आहे माझा स्वामी मला क्षमा करा मी तुम्हाला सोडून गेलो स्वामी अरे हा माणूस बाहेर कसं शक्य हे नक्कीच कुणीतरी अवतारी पुरुष आहे हो हा नक्कीच अवतारी पुरुष आहे क्षमा क्षमा करा महाराज मी अजाण मी आपला अधिकार ओळखू शकलो नाही महाराज क्षमा करा हे गोसावड्या हे जपन जे तारकानी जर आकाश सोडलं ना तर त्यांचंही असेच असेच दगड बनता संन्यास आणि संन्यास धर्म सोडला ना तर त्याचाही दगड बनतो त्या दगडाचीच पुढे माती होते मोठ मुला एवढीशी माती पण त्यामध्ये जर बीर उजवलं ना तर त्याला अंकुर फुटेल पुढे त्याचा वृक्ष होईल तो वृक्ष माणसा ऋणा सावली देईल सावली देणं हा त्याचा धर्म तू काय देशील सावली सरपण काही नाही काही नाही मनुष्य धर्म दुःखाचा आगर उपाय कर भक्ती कर भक्ती कर आणि जमत नसेल तर संन्यास सोड पण हा पवित्र धर्म भ्रष्ट तरी करू नको करू नको नको चले सर्व संपा स्वामी चल स्वामी 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 आहे तो महाराज महाराज आपण खूप लांब आलोय ओ महाराज ऐक अरे पाहिजे बाबा अगाय दिस झालं बाबा अजून आला नाही तुझ्या बाबाच जेव्हापासून तो कुवा गाठ पडला आहे तेव्हापासून घरची वाट फार इतरलाय तुझा बाबा फार
माझ्या जन्माची वाट लागली ग बाई, आता मी काय करू? महाराज महाराज थांबा हो, महाराज 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 स्वामी महाराज बसप्पा बसप्पा मेलो मेलो दादा माझ्या बरोबर हिंडणं तुझं काम नाही, तू आपल्या घरी जाऊन सुखाने संसार कर. महाराज एक तर माझ्या नावाने तुझी बायको खडे फोडते, जा घरी जा. एक काम कर आणि जाताना हे साप घेऊन जा, लागतील तेवढे घे जा. हे साप घरी घेऊन जाऊ, बायको ठेवील का मला घरी? साप नको साप नको. अरे इतक्या दिवसांनी बसप्पा तू घरी जातोस, बायकोने विचारलं धनी काय आणलं तर काय दाखवशील? साप घरी नेलं तर बायको मला सोडून जाईल. महाराज महाराज माझ्या दया करा, साप नको महाराज. तू तसा ऐकणार नाही. अरे वेड्या हवे असतील तर अजून घे, हीच वेळ आहे. नको नको हे खूप झालं, आता फक्त घरी जायची आज्ञा द्या. ठीक ठीक पण एक लक्षात ठेव बसप्पा, आता इथनं थेट घरी जायचं. एक आठवडा जर मध्ये कुठे ठेवलं तर हे सगळे साप घरी पाठवेन. घरी जातो. हा आता घरी जा, परमार्थ खूप झाला. प्रथम संसार नीट करा आता. बरं नमस्कार करतो. काय रे बाबा हलतो किती रे सापा. नको स्वामीने सांगितलं घरी घेऊन जा, घरी जाऊन काय करू? बायको बरोबर गारुड्याचा खेळ करत बसू. इथे ठेवून देतो. चला बापरे हे स्वामी काय माझी पाठ सोडणार नाही, हे घाटोडं उठून घरीच जातो. जातो 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 जातो. हा जातो. बापरे गेला, इथं कुठं नाही ना. हलतो का त्याला, काय बोलतो काय तुला मी गपच ना तिथे. बर झालं गो बाई, धन्यानी हातात कसलं तरी गाठुडं आणलंय, काहीतरी धान्य भिन्न दिसतंय त्यात. आई आई बाबांनी माझ्यासाठी खावं आणलं असेल. हात वेले तुला नुसतं खादीचंच ध्यान. तर बाबाचं स्वागत काटीन करतो का? चिंगे नाक साफ कर, नुसते उभं राहिले ती. बर झालं धनी घरला आलास. तुळशी बगर अंगणाला आण, धन्या बिगर घराला शोभा नाही. बघा कशाला पाय पडते, हात धुते म्हटलं पाय पडते. काय आणलं सगळं आठवड्यात? टप्पा टप्पा द्या की हो द्या. हे साप आहे साप आहे, ऐक माझा हात नको. बघूया तरी काय आहे. ऐक माझा साप आहे साप साप. आणि तुम्ही ठेवणार अव झुरळाला घाबरणार तुम्ही, माझी काय थट्टा करताय साव? अगं मरू दे उघडू नको. अगं स्वामींनी साप टाकलाय. माझं घर वारुळ वाटलं की काय? मन साप दिलाय साप, आता साप दिलाय मन पुंगी भीती की पुंगी. कशाला? गारुड्याचा खेळ खेळायला. ऐक मला सोडू नको. राम 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 राम. यंदाचा पावसाळा बघत नाही वाटत. लोकाय चमत्कार झाला, स्वामींनी साप दिला तो तपकिरी होता, तुझं सोनेरी कसा झाला? हा काय चमत्कार म्हणायचा? हा चमत्कार नाही, हे माझ्या भगवंताची कृपा आहे. त्याला या गरीबाची दया आली म्हणून माझ्या घरी त्यांनी लक्ष्मी पाठवली. तू ज्याला शिव्या घालायचीस ना त्याचा काय प्रसाद आहे? धनी चुकले मी, अरे देवा चुकले मी. जलंबर मी तुला शिव्या दिल्या, तुझ्यातलं देव पण मला समजलंच नाही. धनी
आपण आता भक्ती भावाने त्याची पूजा करूया. मंगळ वेढ्या वेढून राहिल्या स्वामींच्या लीला, एक तपाने स्वामी निघाले जाण्या मोहळा. झाले मोहळ पंढरपूर झाले निघे स्वामींची स्वारी. 1778 स्वामी आले सोलापुरी. ठाण मांडुनी दत्त मंदिरी बसला दिगंबर. दिली प्रचिती चिंतोपंता जाणून या अंतर. खूण पटली दिव्यत्वाची तोळ भक्ती लागले. नित्य नेहमी सहस्त्र तुलसी चरणी वाहू लागले. काय चिंतू, झाली पूजा? होय महाराज, पण महाराज आपल्यासारख्या ब्रह्मांड नायकाच्या चरणाची पूजा करताना आमचं भान हरपत. कारण आपल्या चरणांची पूजा अखेरपर्यंत करण्याचं भाग्य आम्हाला लाभावं हीच आमची अंतिम मनिषा आहे. म्हणजे तुला आजन्म माझ्या चरणांची सेवा करायची आहे? होय महाराज, तथा असते. सकाळपासून आपण अगदी अस्वस्थ दिसताय. हो, काय करावं काही सुचतच नाही. शहाजी राजांच्या मृत्यूपासून आमचं मन अगदी उदास झालं. एक अनामिक भीती आमचं चित्त ग्रासून टाकते. शहाजी राजांच्या समवेत कारभार करीत असताना त्यांचे आणि आमचे सूत जुळले होते. पण आता युवराज मालोजी राजे सत्तेवरती आलेत. कुणास ठाऊक त्यांचे विचार आम्हाला कितपत पटतात आणि आमचे विचार त्यांना कितपत पसतात. आपण काही काळजी करू नका, गुरुदत्तांच्या कृपेनं सगळं ठीक होईल. ते पाहणारे समर्थ समर्थ आहेत. नमो नमः श्री स्वामी. स्वामी, मी आजवर आपल्याकडे काही मागितलेलं नाही, पण आज मात्र मागणार आहे. आपले पदकमल अक्कलकोटी लागावेत. होय स्वामी, आम्हा उभयतांची हीच इच्छा आहे. शिवाय अक्कलकोट कित्येक शतकांपासून योग्यांचं आणि अवधूतांचं वसतिस्थान आहे. आणि आपण तर साक्षात तत्वधारी योगी पुरुष आहात, सर्वज्ञ आहात. आपण सर्व जाणता आम्ही पामरांनी काय सांगायला हवं. आपण अक्कलकोटी येऊन आम्हास उपकृत करावं. स्वामी, उद्या रामप्रहरी हे अक्कलकोटी प्रस्थान करणार आहेत, आपणही चलावं. हो, मागच्या वेळेला आपण टाळलं होतं, पण या वेळेला मात्र आपण नक्की आलं पाहिजे. तथा असते. मल्हारी, अखेर आमची मनोकामना पूर्ण झाली. मोठ्या महत्प्रयासानं का होईना, पण स्वामी महाराजांनी अक्कलकोटी येण्यास मान्यता दिली. खरं तर यापूर्वी स्वामींना अक्कलकोटात आणावेस हवे होते. हो, स्वामींच्या दर्शनानं शहाजीराजांना संतोष वाटला असं कदाचित. हो हो, अरे मागील आषाढ मासीच आम्ही
स्वामींना अक्कलकोटी येण्यास विनंती केलेली होती, पण स्वामी म्हणाले हल्ली उन्हाळा आहे, पाऊस पडल्यावरती येऊ। याचा अर्थ स्वामी उन्हाळ्यात कुठे बाहेर पडत नाही की काय? प्रथम दर्शनी आम्हास तसेच वाटले होते, पण बहुविचारांती त्याचं उत्तर असं की शहाजी महाराजांचा अंतकाळ जवळ आलेला आहे हे स्वामी महाराजांनी आपल्या दिव्य चक्षुनी जाणलेलं होत। शहाजी महाराजांच्या अंतकाळी पाऊस पडलाच नव्हता, तो समय जणू उन्हाळाच भासला। पुढं कार्तिक मासी पाऊस चांगला झाला आणि युवराज श्रीमंत मालोजी राजे अक्कलकोटच्या गादीवरती विराजमान झाले। बर, मला वाटतं त्याच वेळी स्वामीना वाटलं असणार की अक्कलकोटी प्रवेश करण्यास हाच शुभकाल आहे। असा याचा अर्थ आहे तर? हुजूर, कलेक्टर साहेबांचा हुकुम आहे, आपण त्वरित माघारी निघावे ही विनंती। मल्हारी, आम्ही कलेक्टर साहेबांच्या कडे जाऊन परत येतो, तोपर्यंत स्वामींना कुठेही जाऊ देऊ नकोस, सर्वतोपरी त्यांची काळजी घे, इथंच थांब। काय? जी हुजूर। जा। स्वामी महाराज, मला कलेक्टर साहेबांचा हुकूम आहे, मी ताबडतोब जाऊन येतो, तोपर्यंत आपण इथल्या वनश्रीत विश्रांती घ्यावी, मी लगोलग परत येतो। येतो सर। स्वामी महाराज, आपण दूर कुठे जाऊ नये, इथंच विश्रांती घ्यावी, अशी आज्ञा दिवा साहेबांची। अरे हट, बड़ा आया हुकुम करने वाला, हम किसी के ताबेदार नहीं, समझे? सत्ता जाची चराचरी तो साक्षात अंश ईश्वरी, रोपू शकेल कैसा त्याला मानव देह नश्वरी। आपण कुठे स्वामी महाराज? आता मी दिवान साहेबांना कसं तोंड टाकू? स्वामी महाराज दया करा, स्वामी महाराज दया करा। गुप्त झाले स्वामी, थेट आले खंडोबा मंदिरी, तीन दिस निराहार बैसले अक्कलकोट वेशीवर, केली टिंगल वेडा समजनी रिसालदाराने, रित्या चिलमी विस्तव ठेवणी पुढे केली त्याने, डोळे मिटुनी श्रीहरीने चमत्कार केला, झुरका घेता रित्या चिलमी धूर धूर आला, अलिखान त्या रिसालदारा पश्चाताप झाला, घेऊन सत्वर स्वामींना चोळप्पा घरी आला। कोण आहे? हॅलो 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 हॅलो, रिसालदार तुम्ही? आप कही जा रहे है क्या? देवळात जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेऊन येतो। चोळप्पा, साक्षात खुदा तेरे घर में आया है और तू अल्लाह को ढूंढने जा रहा है? देख देख, तेरा खुदा तुझे मिलने आया है। काय रे चोळ्या, कसा आहेस तू? सर्व मंगल आहे, पण आपणास माझे नाव कसे ठाऊ? अरे चोळ्या, तू विसरलास, पण मी कसा विसरेन? मागच्या जन्मीचा तू रामचंद्र सराफ, अरे तुझं माझं साता जन्मांचं नातं की रे। स्वामी स्वामी स्वामी, स्वामी येसू, येसू अगं लवकर बाहेर ये, येसू अगं
साक्षात दत्तावधूत आपल्या घरी आलेत. त्यांच्या पवित्र चरणावर जलाभिषेक करण्यासाठी पाणी घेऊन ये, लवकर ये. काय यांची कटकट? अगं येसू किती विलंब, लवकर ये. हे काय, हे एवढंच तांब्याभर पाणी घेऊन आलीस? एवढं तांब्याभर पाणी आणण्यासाठी दोन कोस दूर जावं लागतं. पण घरात गंगा असताना कशाला मरायला तिकडे जातेस दोन कोस? घरात गंगा? विहिरी टोकावून बघ. या कोरड्या विहिरी. आओ देखे तू कोरड्या विहिरी. सालदार काय हा चमत्कार? हा झोळपा याला. झोळपा महाराज दो तीन दिन से भूखे, न कुछ खाया है न कुछ पिया है. उनके उनके खाने का प्रबंध पहले करो. हाँ पहले जाय सु जा. तू जेवणाची तयारी कर, मी स्नानाची तयारी करतो. या अल्लाह स्वामींची लीला आधार आहे. शुक्रगुजार है अल्लाह. महाराज आपण भोजनास सुरुवात करावी. अहमद मिया जी खाना खाओगे? मैं नहीं नहीं जी. क्यों? आओ 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 इधर. नहीं नहीं अहमद मिया पहले इधर आओ. नहीं नहीं पहले इधर आओ. आओ और मेरे साथ खाना खाओ. आहो बुआ तो एक यवन तो आमच्या सारख्या सत्वशील ब्राह्मणाच्या घरचं अन्न ग्रहण केलं त्यानं तर धर्म बुडेल आमचा. तुम्ही कोण कुठले ना जात ना पाहत काही गोत्र? आमच्या घरचं सोहळा कडक आहे म्हटलं विठ्ठला पांडुरंगा. बरोबर बरोबर तुमच्या घरचं सोहळा कडक, तुमचा धर्म कडक. एक यवन तुमच्या घरी जेवला तर तुमचा धर्म पडेल नाही का? मी तांबार, माझा बाप महार, आई महारीण. विठ्ठला पांडुरंगा त्या पांड्या काळ तोंडाचं नाम तुमच्या मुखी घेता. अहो त्याला कसलं आलंय सोवळवळ? कसलं आलंय सोवळवळ? अहो तो तो तर नामदेवाच्या हातची खीर खातो आणि सावता माळ्याचा मळा पिकवतो आणि तिकडे चोख्या मेळाच्या पंक्तीला बसतो. तुमच्या या या सोवळ्यावळ्याने राधाबाई ओव्यांच्या शिव्या होतील शिव्या. कुणी केला निर्माण हा भेदभाव? माणसा माणसातल्या उच्च नीचतेच्या भिंती कशाला रे? काय नाही अहमद मिया इधर आओ, इधर आओ मेरे साथ खाना खाओ. आओ करो मत. आओ 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 बैठो 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 मेरे साथ खाना खाओ खाओ. अरे खा. शिव 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 धर्म बुडाला रे बुडाला. भक्तांचा वेडा ईश्वर, त्याला भक्तही वेडा लागे. नाना संकटी भक्ता टाकुनी तो परीक्षा घेतात. ऐसी पाहिली सत्व परीक्षा स्वामींनी सोळ्याची. विटाळीला स्वयंपाक कधी चुलीत विष्ठा ही टाकली. महाराज आपण कुठे चाललात? मासना तुला काय करायचंय? असं करू नका महाराज, आपण आपण माझ्या घरी चला. आजपासून आमचं घर वेगळं. घर लागतात ते तुझ्यासारख्या लोकांना. आमच्यासारख्यांना हवीत कशाला रे घर? हे आकाश, ही धरती आणि ते समोरचं वडाचं झाड, आजपासून ते माझं निवासस्थान. कळलं तोळ्या? महाराज महाराज असं करू नका. मी काय म्हणतो ऐकून तरी घ्या. काही चूक झाली असल्या क्षमा असावी महाराज. आपण माझ्या घरी चलावं.
महाराज 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 माझा ऐका तरी माझं सोन्यासारखं घर असताना या वडाच्या वृक्षात आहे तरी काय अरे मूर्ख जैना दत्तनगर म्हणजे दत्तानं दिलेलं नगर आणि मूळ पुरुष म्हणजे आदी आदि पुरुष साक्षी स्वरूप परमात्मा या वटवृक्षाचा विशेष माहित आहे अरे वडाचं झाड एकदा विस्तारलं की त्याला पुन्हा पुन्हा पारंब्या फुटतात आणि त्यास पुढे वृक्ष स्वरूप पावतात म्हणजे एकाच वृक्षाचं बीजनिशेष न होता अनेक वृक्षात रूपांतर होतं परमात्म्याचंही असं जीवामध्ये असंच अवतरण होत असत एका जीवाचे अनेक जीव म्हणजे अव्यक्तातून व्यक्तात येत असताना असंच अवतरण चालू असतं हाच क्रम चोळ्या मूळ पुरुष मूळ पुरुष मूळ मूळ महाराज हे मूळ मूळ म्हणजे काय मूर्ख चोळ्या धर्मरक्षणासाठी दत्त संप्रदायाच्या विस्तारासाठी आत्ममायेच्या रूपानं मी पुन्हा पुन्हा संभवतो रे पुन्हा पुन्हा होय महाराज हे सारं खरं आहे पण काही झालं तरी आपले चरण माझ्या घरी नित्य लागलेच पाहिजेत तू माझे पाय सोडतोस की नाही की हाडू झोपडे नाही महाराज काही झालं तरी मी चरण सोडणार नाही आपले चरण वंदनीय आहे पूजनीय आहेत माझ्या जीवापेक्षाही ते मला प्रिय आहे माझे चरण हवे तुला तुला माझे चरण हवेत हे 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 नाना प्रकारे छळिले चोळ्या परी चोळ्यानं थांबिला छळा मानुनी प्रेम त्याने स्वामी ही जिंकिला त्याच सुमारे फिरंग्या उच्छारे भारत वर्षात राहिले स्वातंत्र्य समरा कौल मागण्या अक्कलकोटी वासुदेव बळवंत फडके आले क्रांतीसाठी स्वामी चरणी समशेर ठेवते झाले अब वखत नाही स्वामी क्रांतिकार्या सांगती चरणावरील समशेर स्वामी तरटी वृक्षे टांगती कळून चुकले सकला आता स्वातंत्र्य दूर राहिले अंतर्ज्ञानी स्वामी जाणती तिन्ही त्रिकाळ काले मौसम बदलत राहतात कळीचे फूल होते झाडांना नवी पालवी फुटते वसंत संपतो शिशिर येतो पाने गळतात झाडे वटतात कालचक्र फिरत राहत अरे जीवताई बघितलंस केवढी चिंता मानवाची त्याला पण स्मरण शक्ती देऊनही त्याचं स्मरण मानवाला नाही तू तरी आहेस ना जीवताई मग मी परत येईपर्यंत थांब चल चल घे घे चिंच घे उठ लवकर घे घे उठ उठ लवकर घे चिंच घे 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 अरे चल घे घे उठ लवकर घे घे लवकर उठ उठ घे घे खायला घे उठ लवकर उठ लवकर घे घे लवकर ये लवकर ये ए घे आला 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 खाला येते 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 जरा कालपा दिसते अरे देवा पोरांनो काय खेळ खंडोबा मांडलात र अरे तुम्हाला दिसत नाही वय तो पांढरा आहे त्याला चालता नाही येत अरे तुम्ही याची चेष्टा करू नका रे काय हो नशिबाने खेळ मांडलाय अरे त्याचा बाम याला साप जाऊन आय गेली आजारानं म्हातारे गप ए चिंच घे पेरू घे घे पेरू घे पेरू घे अरे आयुष्याचं वाटोळ झालं रे देवा रे देवा ही पोर ह्याला चिडवत्यात तर ह्यासनी तरी सांगा नाहीतर पोराचा तरी पाय धड करा की हो
स्वामी राज माझी माय स्वामी समर्थ माय माझी स्वामी समर्थ माय माय माझी माय माझी माय स्वामी राज माझी माय स्वामी समर्थ माय माझी स्वामी समर्थ माय सद्गुरु आहे पाठी राखा सद्गुरु आहे पाठी राखा वंदू त्याचे पाय वंदू त्याचे पाय पाय माय माझी माय माझी माय स्वामी राज माझी माय स्वामी समर्थ माय माझी स्वामी समर्थ माय लेकरास या तोट तालवी बोट धरुनी हाती बोट धरुनी हाती लेकरास या तोट तालवी बोट धरुनी हाती परमार्थाचा दीप दाखवी परमार्थाचा दीप दाखवी अंधाराच्या राती अंधाराच्या राती वासरू चुकले त्याला स्वामी समर्थ माय स्वामी राज माझी माय माझी स्वामी समर्थ माय महाराज चिमण्यातून तशीच बसून आहे शिवताई जा बाई पिलं वाट बघत असतील तुझी मोती चारा घेऊन जा हा जा अहो स्वामींच्या रूपानं परमेश्वरच राहायला आलाय अक्कलकोटात काय त्या महाराजांच्या आगात लिहिला वा 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 अहो त्यांनी आंधळ्याला डोळं दिलं पांगळ्याला पाय दिलं पाय अहो एवढंच नव्ह ते एका बामना नुसता हात लावला तर त्याच महारोग बरा झाला अहो ते काय सांगताय त्या त्या लक्ष्या कोळ्याचं बुडतल जहाज वाचवलं काय त्या आगात लिहिला स्वामींच्या अहो स्वामी गरिबांचं दुःख हरण करत्या ते बी फुकट आणि तुम्हाला दमडी देऊन कोण विचारणार हो भविष्य का रे सिंगच्या तुला बऱ्या आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या मला काय म्हणायचं ज्योतिषी बाबा अहो माणसानं कोणता बी धंदा करावा पण सचोटीनं करावा उगाच लोकांची लुबाडणूक कशा पाहिजे करायची ती अरे अरे सिंगच्या माझ्या सचोटी विषयी तू की शंका घेऊ नकोस तुमच्या विषयी मी शंका घेत नाही अहो तुमच्या ज्योतिषाबद्दल गावात लोक काय शंक करतात ते सांगतो तुम्हाला अरे कथाड्या मी काय आहे ते मला चांगले ठाऊक आहे तू प्रथम स्वतःला ओळखायला शिक शिकलोय चांगलं शिकलोय त्यात तुमची आणि भर पडायला नको अहो मी लोकांचं केस कापतोय पण त्यांचं केसानं गळा कापत नाही तुमच्या वाणी अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय हो बाई तुम्ही मी कोण गावच्या मी सुंदराबाई काडगावकर सोलापूरून आलेली आहे हो स्वामींच्या दर्शनासाठी पायाला व्याधी पडली हो ते स्वामींची कृपादृष्टी झाली तर हार उपकार होतील बघा तुमचे म्हणजे असं म्हणते मी इथंच राहायचं आणि स्वामीची सेवा करायची तसं तुम्ही जर योग आणला तर तुमची रुळी राहीन बघा मी
म्हणजे बघा तुमचं उपकारच होतील हो सुंदराबाई. चला माझ्या मागोमाग. चला. या. हे भस्म रोज पायाला लावत जा. स्वामी स्वामी आपल्या लीला आगळात बघा. आपल्या आशीर्वादानं माझी व्याधी बरी होईल ना हो. आपण दया घन भक्त वत्सल साक्षात परब्रह्मच हो स्वामी. स्वामी आपल्या या चरणांची मला सेवा करायची संधी द्या बघा. सुंदराबाईंना सेवा करण्याची संधी द्या. जा 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 बाई जा. गाईला चारा घाल चारा. जा 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 जा. चोळा चोळा रे एक दिवस तुझ्या डोक्यावर मीरा वाटणार. भक्तजन हो आज आपल्याकडे मुंबईचे नामवंत कीर्तनकार हरिभक्त परायण ठाकूरदास बुवा खास कीर्तन सप्ताहासाठी इथं आलेले आहेत. स्वामींच्या चरणी सेवा रुजू व्हावी म्हणून ते शुभारंभाचं कीर्तन करतील. आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. अध्यात्माच्या अंगणी भरला अध्यात्माच्या अंगणी भरला भक्तजनांचा मेळा साक्षात्कारी परब्रह्म हे आज पाहिले भजनाचा रंग कीर्तनात आला भजनाचा रंग कीर्तनात आला अमृतात नाला गुरुदेव माझा अमृतात नाला गुरुदेव माझा भजनाचा रंग कीर्तनात आला अमृतात नाला गुरुदेव माझा मुखमंडलाची गौरवर्ण कांती मुखमंडलाची गौरवर्ण कांती नेत्र कमलाची निरामय शांती चिंतनाचा रंग 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 चिंतनाचा रंग कीर्तनात आला अमृतात नाला गुरुदेव माझा अमृतात नाला गुरुदेव माझा त्रयमूर्ती रूप स्वामी
अवतारी त्रयमूर्ति रूप स्वामी अवतारी आजानुबाहु योगी अधिकारी तेजोमय रंग 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 तेजोमय रंग भजनासियाला ब्रह्मिरंग रंग 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 नाद ब्रह्मिरंग अभंगा सियाला भजना सरंग कीर्तना सियाला भजना सरंग कीर्तना सियाला अमृतात नाला गुरुदेव माधा अमृतात नाला गुरुदेव माधा अमृतात नाला गुरुदेव माधा ठाकूरदास बुवा प्रसाद मिळाला हे लाकूड घ्या आणि गाणगापूरला जा गाणगापूरचा अंगारा यात मिसळा तुमचं हे कोड आपोआप मावळून जाईल बुवा याचा लेप नित्यनेमाने कोडावर लावा अरे गणपत थांब 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 जरा कोण आहे ग तो काय माहित कोणतरी स्वामी दिसतोय हो या अखिल विश्वाची आदिम अवस्था म्हणजे प्रकृती आणि पुरुष शरीराच्या बाह्य सौंदर्यापेक्षा मनाचं आत्मिक सौंदर्य जास्त महत्त्वाचं आहे असं आहे दिव्याचं मोहक तेज पाहून पतंग मोहित होतो ज्योतीवर झडप घालतो आणि जळून मरतो परमात्म्याने दिलेल्या बुद्धीच्या बळावर मानव असा विनाश टाळू शकतो आता स्त्रीची लावण्यता पाहून मोहित होणं हा तर पुरुष स्वभाव धर्म आहे नवनिर्मितीसाठी तो गरजेचाही आहे पण विषयासक्तीचा अतिरेक झाला की आपला नाश हा अटळ आहे त्यामुळे विषयासक्तीचं बंधन हे मनाला असायला हवं मोह आणि माया यापासून दूर असायला हवं
त्या अखिल विश्वाची आदिम अवस्था म्हणजे प्रकृती आणि पुरुष, अणु परमाणूहूनही लहान आणि सकळ ब्रह्मांडाहूनही महान अशा परमात्म्यानच अंश रूपानं घडवलेली ही सृष्टीची माया। या मायेचं ब्रह्माशी ऐक्य जडलं की मुक्तीचा महामार्ग दिसू लागतो, पण या महामार्गाच्या प्राप्तीसाठी देहाच्या बाह्य सौंदर्यापेक्षा मनाचं आत्मिक सौंदर्य जास्त महत्त्वाचं, कारण आत्मिक सौंदर्य हे शाश्वत असतं। देहाच्या बाह्य सौंदर्यापेक्षा मनाचं आत्मिक सौंदर्य जास्त महत्त्वाचं, राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। थांब चोळ्या, नको याला खाता देऊ नको। आला आला, कोण आपण? मी हवेरीचा ब्राह्मण बाळप्पा, गुरु माऊलीच्या शोधात सर्व संघ परित्याग करून मी इथे आलो आहे। गुरु माऊलीची सेवा व्हावी हीच इच्छा, पण इथे आलो तर माझं दुर्भाग्य काय? साधा प्रसादही स्वामींनी मला देऊ केला नाही। आपण नाराज होऊ नये, अति प्रिय व्यक्तींना स्वामी प्रसाद देत नाही, ते त्यांना आपल्या सानिध्यात ठेवतात। म्हणजे मठात राहून मला स्वामींची सेवा करण्याची संधी मिळेल? अवश्य, आपण मठात राहून स्वामींची सेवा करावी अशी स्वामींची मनोकामना दिसते। मी आपल्याला ओळख करून देतो, या सुंदराबाई या मठाचा सर्व कारभार याच बघतात। मी चोळप्पा, हा सरदार विंचूरकराकडून आलेला भुजंगा, हाही नुकता स्वामींच्या सेवेत रुजू झाला आहे। भुजंगा, बाळप्पांची व्यवस्था करा। आज मी कशी दिसतेय ग? छान, खूप छान। एखाद्या आईन्यानं सुद्धा मोहित व्हावं इतकी सुंदर दिसते असतो। राधे, अग आज तुझ्या या नयन बाणाने कोण घायल होणार आहे ग? एखादा सरदार पुत्र की एखादा राजपुत्र माझ्या नयन बाणाचा वार एका दिव्य पुरुषावर करणार आहे। ए राधे, नाव काय ग त्याच? नाव कसं घेऊ? तरी सांगते, स्वामी समर्थ। तुझ्या नयन बाणाने घायाळ होण्या इतके ते दिव्य तेजस्वी पुरुष कोणी मामुली नाहीत बर। ते साक्षात ब्रह्मरूप आहेत, ब्रह्मरूप। म्हणून त्या ब्रह्मरूपावर माझ्या सौंदर्याचं ब्रह्मास्त्र सोडणार आहे मी। त्या दिव्य तेजोमय पुरुषाची शिकार करायला जाशील खरी? पण राधे, अगं तुझीच शिकार व्हायची। अगं अशा अलौकिक व्यक्ती मोहाला बळी पडत नसतात। आता तूच जा। की जगात असा कुठला पुरुष आहे की जो लावण्यावर भाळत नाही आणि संपत्ती ऐश्वर्याला भुलत नाही तो? गोरे गरूप तुझे तुला पाहिले सांज काल माडीवरी, गोरे गरूप तुझे। बघितलं का गोविंद बाबा, आज महाराज अभंग म्हणायचं सोडून एकदम लावणीत म्हणायला लागलात। न न न न न न न न
आणि ती पहा साक्षात राधा लावण्यवती राधा इकडेच येते मठात. अहो पर या पवित्र मंदिरात अभंगाचे टाळ वाजत्यात. तिथे ही 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 राधा चाळ बांधून आली कशाला इकडे कळत नाही. आम्ही असेल समर्थांचं दर्शन घ्यायला. दर्शनाला की परदर्शनाला? तेजस्वी देहाला कधी स्त्रीचा स्पर्श झाला असेल का? तुला पुरुष पाहिजे बोल. महाराज जन्मभर तुमची सेवा करीन. या दासीला स्वीकारा. स्त्री आणि पुरुष यातला भेद कळतो तुला? आम्हा बायकांजवळ जे असत ते पुरुषांकडे नसत. देहाचे आरास मांडी आले कोणी, कोण याचा धनी शिल्पकार. ईश्वराचे देणे नश्वराचे लेणे, रक्षा पात्र जाणे श्राद्ध लेदी. महाराज मला यातलं काय भी कळलं नाही बघा. तुझी इच्छा काय? माझा मुजरा सेवेला रुजू करून घ्यावा. संत संग जा हो मला, संत संग जा जा.
माझ्याकडून अक्षम्य गुन्हा झाला हो, मी तुम्हाला ओळखू शकले नाही। माझ्या सौंदर्याचा मला खूप गर्व होता, पण त्याची तुम्ही मला एवढी मोठी शिक्षा दिली। महाराज मला क्षमा करा हो, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मी तुमच्या पाया पडते। तू काशीराजा राधे, काशीराधा, प्रथम मनाने पवित्र हो, भक्ती कर, तिथंच तुला तुझं मूळ स्वरूप प्राप्त होईल। जा। पण हे वैभव तुझ्या घरात ठेव, मला कशाला दाखवतोस? कशाला?
अरे तुझा सारखे पटावरचे राजे मी रोज निर्माण करतो घडवतो माझ्यासाठी क्षुल्लक प्यादा आहेस तू क्षुल्लक स्वतःला राजा म्हणतोस राजाची कर्तव्य कळतात तुला कळतात अरे महामूर्खा राजा म्हणजे उपभोक्ता स्वामी नाही रे उपभोग शून्य स्वामी राजा म्हणजे प्रजेचा सेवक असतो सेवक समजलास रामखोर अरे ज्या राजवाड्यात दिन दुबळ्यांचा न्याय निवारण करायचं त्या राजवाड्याचा रंग बाळ करतो अरे भडमुंजा पाणी म्हणजे जीवन पाणी म्हणजे जीवन पाणी म्हणजे जीवन त्या जीवनासाठी दिन दुबळ्यांना मरण यातना देतोस खबरदार खबरदार राजे पण संपून टाकेन तुझ स्वामी मला क्षमा करा माझी चूक माझ्या लक्षात आली यापुढे राजाच्या कर्तव्याचं मी नीट पालन करीन स्वामी स्वामी मला माफ करा जा चल जाओ जा अरे दारे ज्योतिबा पाणी घे बाबा देतो पाणी संपलंय महाराज पाणी घेऊन येतो आता काय करायचं बरं जा ज्योतिबा त्या बावडी करायच्या बावडीचं पाणी घेऊन जा जा लवकर जा अरे बाबा ती विहीर दोन कोस दूर आहे इतना पाणी महाराज नको या विहिरीतलं पाणी खारट आहे घेऊन ये पाणी दा जी बाळप्पा चोळप्पा तुम्ही पण सगळ्यांनी पाणी प्या घ्या पिऊन घ्या पिऊन घ्या पिऊन अयो हे पाणी प्यायचं संकट अयो चमत्कार पाणी गोड झालं की अयो चोळप्पा चमत्कार उठ उठ पाणी पी काय चमत्कार अरे पी रे पाणी पी ज्योतिबा खरच पाणी गोड आहे महाराज महाराज मी धन्य झालो महाराज माझ्या धन्याला कधीतरी वाचवा
धान्याला कुणीतरी वाचवा, कुणीतरी वाचवा देवा, देवा माझ्या धान्याला वाचव रे, माझ्या धान्याला वाचव देवा, देवा माझ्या धान्याला वाचव रे देवा, कुणीतरी वाचवा, कुणीतरी कुणीतरी वाचवा माझ्या धान्याला, धनी धनी बोला। महाराज 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 महाराज, अरे पल्ला नाक चावलं, तळमळायला लागला अगदी। महाराजांना उठवता? महाराज झोपलेत की हो, उठवायचं नाही, पादुका घ्या आणि त्याच्या डोक्यावर ठेवा, जावा। बोला हो। जय स्वामी समर्थ। ब्रह्मांडाचा बाप समजतोस लिंग्या, मूर्ख नाराज भरभी जाणता। समजतो काय स्वतःला? मूर्ख कुठा येतो थोंड्या हराखोर, मुळ्याच्या डोक्यावर जोडे ठेवतो, जोड्याने टाळकच फोडतो त्याचं। स्वामी समर्थ महाराज कुठाय तो? महाराज की जय। स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी समर्थ महाराज की जय। कशाला नसता खटाटोप केलास? हे पुन्हा असं करू नकोस, आम्हाला कोड्या चाकू नका। आम्ही निर्माण केलेली ही संसाराची घडी विस्कटायला आम्हाला लावू नकोस। तुझं मरण अटळ होत ना रे गधड्या। चूक सगळी चूक, चुक। मानवाला निसर्गाच्या प्रकृती धर्मात बदल करण्याचा अधिकार नाही। या विश्वाच्या प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूचा अंत हा ठरलेला आहे। कालचक्र थांबलं की विश्वाची गती थांबेल, गती थांबली की चेतना थांबेल, चैतन्य थांबेल, आणि चैतन्य थांबलं की या विश्वाचा आत्मनाश अटळ अटळ। अरे अरे मृत्यू होतो म्हणजे देह कोडी नष्ट होते, पण आत्मा अमर आहे, तो सातत्याने बाह्य रूप बदलत असतो। अरे हे चेतना चक्र चालू ठेवण्यासाठी तर आमचा अवतार आहे। नका रे नका। अरे आम्ही श्रद्धेनं भक्तीनं मांडलेली ही विश्वाची घडी आम्हाला विस्कटायला लावू नका, नका नका। योगशास्त्राची गरज काय म्हणून विचारतोस? माणूस त्याच्या एका मनामुळे सर्व भौतिक शक्तींना पुरून उरेल इतका शक्तिशाली बनलाय। आता याच्यामुळे माणसाला या चराचर सृष्टीतल्या भौतिक शक्तींवर मात करण्याची ताकद मिळाली आहे। ती इतर कुठल्याही जीवयोनीत नाही, आणि म्हणून मनाचं हे विलक्षण सामर्थ्य लक्षात घेऊन मनाला स्वाधीन ठेवण्याचं शास्त्र या भारतवर्षात विकसित झालंय। आता असं आहे, मन हे सदैव प्रवाही, पण विवेक आणि संयम यांच्या बंधाराखालून जर हा प्रवाह थोपवता आला तर जो शक्ती संचय होईल तो या अखिल विश्व ब्रह्मांडाला व्यापून पुरून उरेल। या संचितविक शक्तीच्या जोरावर माणूस हवं ते करू शकेल, पण हे सामर्थ्य प्राप्त व्हावं म्हणून मनाची सहज स्वैरावस्था बदलून ते आत्मकेंद्रित व्हावं, यासाठी आपल्याकडे योगशास्त्राचा उदय झाला। समझे? अभी मैंने तेरा कच्चा मडका पकाया, जाओ बेवकूफ जा। महाराज धन्य झालो, साक्षात दत्तावतारी योग्यानेच आज माझ्या शंकांचे निरसन केले। महाराज खरोखर आपण महान योगी आहात। महाराज अलख निरंजन मूर्खा, अरे कुणाला महान योगी म्हणतोस? या दीड तमडीच्या माणसाला
ज्याच्यात हिम्मत असेल तर माझ्या जादू शक्तीचा मुकाबला कर म्हणावं. हलाक निरंजन. हलाक निरंजन. हलाक निरंजन. हलाक निरंजन. अलोक निरंजन. अलोक निरंजन. अलोक निरंजन. ये है नाग देवता, इसे मैं पाखंडी के गले में फेंकूंगा. ये उसे दंश करते ही ये मृत्यु लोक में जाएगा. महाराज, महाराज मुझे माफ कर दो महाराज. मूर्ख, नालायक, बेशरम. अरे नाथ पंतिया है उसका जादूगर. साधी अक्कल नहीं तुला. आमच्या समोर हे आज देखे करतोस. अरे नाथ संप्रदाय हा मूळ दत्त संप्रदायाशी एकरूप झालेला एवढं सुद्धा तुला कळत नाही. मी अक्कल पेशमिता. हो हो करतोय करतोय तुझी सुटका. असा 84 लक्ष योनीत गरगरा फिरवेन तुला. अरे ब्रह्मांड निर्माण करणार आहे आम्ही. भडकून जा, आमच्या समोर हे असते खेळ करतोस. बोल बोल महामूर्खा बोल. कुठल्या योनीत फिरवू तुला? व्याघ्र, मरकट, गर्दभ. बोल ना बोल महामूर्खा. आता का गप्पा? बोल ना बोल मूर्खा बोल. महाराज, महाराज आप सचमुच खुदा है महाराज? मैंने आपको पहचाना नहीं महाराज. मुझे माफ करो महाराज, मुझे माफ करो. मुझे जीव डाल दो महाराज. मैं आजन्म आपकी सेवा करूंगा महाराज. मुझे माफ कर दो महाराज. काय म्हणतो बा, काय काय लोकांनी दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं या, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ मात्र दिसत नाही. अरे मर्दानो, माणसानं कोणता भी धंदा करावा, पर माणसाची गुरुवर भक्ती पाहिजे, श्रद्धा पाहिजे की नाही. आता मी स्वामी समर्थांची भक्ती करतो या, मला धंद्यात बरकत आहे. अरे मर्दा, या स्वामी समर्थांच्या नखाची सर कशाला ती यायची नाही. अरे हा, नखावरन एक गोष्ट आठवली. कोणची? गावात सगळीकडे एकच चर्चा आहे बघ. तुझ्याकडे स्वामी समर्थाच्या पायाची नख असतात म्हण, आणि ती नख जर कोणावरन वावळलं तर पोटात दुखू दी, डोक्यात दुखू दी, आणि कंचा भी आजार असू दी, एका झटक्यात गायब होते म्हण. मग अरे मर्दा, त्या समर्थांची लीला अगाध आहे बाबा, अगाध आहे. अरे मी 100 वेळा या पोपटवाल्या ज्योतिषाला सांगितलं, स्वामी समर्थांची भक्ती कर, तुला काय भी कमी पडणार नाही. हे असले फुकटचे सल्ले मला नका सांगू. तुमच्या स्वामीमुळे माझ्या धंद्याचे सगळे वाटोळे झाले आहे. त्या स्वामीचे नाव माझ्या समोर नका काढू. अरे त्या स्वामीचं दर्शन घेण्यापेक्षा मी पंढरपूरला जाऊन त्या पांडुरंगाचं दर्शन घेईन. बर बाबा, समर्थांचं राहिलं, पांडुरंगावर तरी प्रामाणिकपणे प्रेम करशील? पांडुरंगावर भक्ती करावी तर जनाईन. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग पांडुरंग. बोलो तो. पांडुरंग पांडुरंग. अगं जना, अयो खरंच की ग बाई वेडी बनून राहिली तू? आमच्या स्वामीचं दर्शन घेते आणि तोंडामध्ये काय होते पांडुरंग पांडुरंग म्हणते? खरंच ग वेडी तू? बर चल, आमचं बोलवून राहिलं बघ स्वामी. अग चल, स्वामी बोलवते तुला. चल अग, चल लवकर. ये चल स्वामी.
नमस्कार हो, नमस्कार जना भाई। ये पूरी, ये बस 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 बसाओ, बसा जना भाई। आज एकादशी, आज मठामध्ये मुक्काम करा सुंदराबाई। स्वामी जनाला उपवासाच खाऊ घाल। घालतो नग नग स्वामी, मी घरीच जाते, घरी लय काम आहे ते। मी आई तर राहिले तर माझी पंढरीची वारी चुकायची। जनाबाई तुमच्या घरची काम त्या काळतोंड्याला विठ्ठलाला सांगा ना, तो तुमच्या जात्यावर दळण दळेल। नाहीतर मग आम्हाला सांगा, आम्ही करतो तुमच्या घरची काम, पण तुम्ही आज मठात राहा। बाई परमात्मा सचिनमय तुझ्या हृदयी वास करतोय ग, तो विठ्ठल तुझ्या हृदयी आहे। राहा जने, आज मठात राहा। अग स्वामींची आज्ञा की गती, मोडू नको। स्वामी जना कुठे गेली ही? अयो आता इथंच होती की होती, कुठे गेली होती? परमात्म्याची ओढ स्वस्त बसू देत नाही। मी
पांडुरंग स्वामी समर्थ पांडुरंग 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 स्वामी समर्थ पांडुरंग स्वामी शोध लागला का नहीं स्वामी ना मी जड़ी स्थली काष्टी पाषाणी शोधले सर्व देवळे पालथी घातली पण पालथ्या गड्यावर पाणी अयो रामा अरे तोळपा तू तरी सांग ती र अरे स्वामी कुठे गेले असतील ते नहीं मला मुळीच ठाऊक नहीं स्वामी कुठे गेले आय 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 बराबर तुम्हाला कसं कळणार ते स्वामी कुठे गेले ते तुमचं कामामध्ये लक्ष नाही बघा तुमचं कामात लक्ष नाही तुमचं सगळं दामात लक्ष दामात आईच्या पिठावर रांगोळ्या उडणार तुम्ही रांगोळ्या हो म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना त्या याला हं काय रे कटवे मध्ये 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 नाक खुपसते तुला तरी ठाऊक आहे का ग स्वामी कुठे गेले ते हं स्वामींच्या पुढे पुढे सारखी तूच असते आणि आम्हाला काय विचारतेस स्वामी कुठे गेले म्हणून हां आता तुम्हाला नाही विचारायचं मग कोणाला विचारायचं ग अयो रामा आता कुठे गेले म्हणायचं स्वामी स्वामी भक्तांच्या मेळी एक ऐसा भक्त निपजला हरी भाऊ नामे आला आणि स्वामी सूत जाहला तू माझा सूत हो या स्वामी आज्ञेवरी धन वैभव दान करुनी स्थापिल्या पादुका मुंबापुरी एके दिनी अक्कल कोटी सूत स्वामी भेटीला आले आता अवतार संपवितो स्वामी सुता सांगते झाले ऐकून हे कठोर बोल सूत हवाला दिल झाले पित्या आधी आपण जावे निश्चये मुंबापुरी परतले परम भक्तीने पित्या सहरवून मृत्यू ही जिंकिला धन्य धन्य ते स्वामी सुत ज्यांनी भक्तिमार्ग शिकवला दूर राहुनी पित्यापासूनी सूत स्वामी विलीन झाले दुर्दैवे काही भक्ता मात्र लोभ सर्पे दंशिले यावे यावे कसा काय झाला म्हणायचा प्रवास आपला स्वामींच्या कृपेने सार काही ठीक आहे स्वामींनी माझी ब्रह्मसंबंधाची बाधा सुद्धा दूर केली शिवाय स्वामींनी सांगितल्याप्रमाणे लिंबाचा पाला रोज वाटून त्यात मिरे घालून ते औषध रोज यांना प्यायला देत होते आणि काय बाई आश्चर्य यांचा क्षयरोग लगेच बरा झाला अहो स्वामींचा आशीर्वाद हो बरं होणारच ते बरं आता चला ते आमच्या खोलीमध्ये प्रवासाचा क्षीण नव्हे का तेवढीच विश्रांती घ्या हो चला या बसू घ्या म्हणते मी बसा बसा स्वामींच्या कृपेनं सर्व काही मंगल आहे अहो होणारच हो मंगलच होणार स्वामींच्या कृपेने आणखीन मंगल होणार बघा मग ते काय म्हणते मी गेल्या वेळेला ठरलेलं बघा ते आपलं ते दादरचो आणलेत ना हा म्हणजे पुन्हा एकदा स्वामीचं दर्शन घडवीन म्हणते म्हणजे त्यांची कृपा होईल तुमच्यावर आणखीन मंगल होईल मग देऊन टाका बघा ते दादर थांबा काय दक्षिण वाटप चाललेलं दिसतंय आणते इकडे आणि हा अधिकार तुला कोणी दिला कळलं तुझं लक्षण मडा बसवला तुझा मडा बसेल तेव्हा बसू दे का दे ती थैली इकडं ही दक्षिणा मिळाल्या शिवाय माझ्या पिंडाला कावळा शिवणार नाही दे म्हणतोय ना ओरे मना द्रव्य ते पुंडलिकांचे अति पाप बुद्धी नरे पाप साचे घडे भोगने ते पाप कर्म मोठे ना होता मना सारखे दुःख मोठे दुःख मोठे दुःख मोठे ए टोळ्या तू तुझं काम कर दुसऱ्यांच्या कामामध्ये उगाच लक्ष घालत बसू नका तू हा
देवाची सेवा कोण करते रे? मी करते मी. आणि तू काय करतो? मठामध्ये इकडून तिकडे नुसता हिंडत बसतो. हलकट मेला, पैशाच्या थालीला हात तरी लाव तू. आणि लावला हात तर काय करणार आहेस? थांबा थांबा रे. काय 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 चाललंय? काय चाललंय? काय स्वामी, आपल्या कृपेनं माझी ब्रह्मसंबंध बाधा आणि क्षयरोग हे दूर झाले, म्हणून आपल्या मठाला 10,000 रुपये दान देण्याकरता मी आणले. नको रे नको, मला आणि बोडकीला या भडभुंजाला नको देऊस पैसे. नको नको, त्यापेक्षा असं कर, या पैशातून मठ बांध, मठ बांध, मठ बांध. स्वामी, मठ कुठे बांधायचा? त्या गावाबाहेरच्या रामाच्या देवळाजवळ बांध मठ. हा बांध, रामाच्या देवळाजवळ मठ बांध, मठ बांध, मठ मठ बांध, मठ. श्रीपादा, अरे ही सुंदराबाई एक दिवस माझ्या खरोखर डोक्यावर मिऱ्या वाटणार आहे. स्वामींनी हिला सेवेत घेताना मला आधीच सांगितलं होतं की ही बाई एक दिवस तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटणार आहे. ती सुंदराबाई आहेच मिली चोंबडी. तिला पाहिलं ना की माझ्या अंगाचा तेलपापड होतो ग बाई. मठात गेली की तिची सत्ता सुरू. बाबा तुम्हाला विचारतो कोण? तिने ऊठ म्हटलं की स्वामी उठतात, बस म्हटलं की स्वामी बसतात. काना मागून आली आणि तिकट झाली म्हणतात ना ते यालाच. अहो सुंदराबाईनी तर स्वामी दर्शनाचा धंदाच मांडून बसल्यात. आज तर मठात कहरच झाला. आज एका स्वामी भक्तांनी स्वामींना काहीच न देता स्वामींचं दर्शन घेतलं. आपल्या ऐपतीप्रमाणे 2 पेढं त्याने स्वामींना दिलं. स्वामींनी ते भक्षणही केलं. हे पाहताच सुंदराबाईनी चक्क स्वामींचा गळा पकडला आणि म्हणाली, हा पेढा खाऊ नका. मग स्वामींनी काय केलं? काय केलं? एखाद्या बालकाला आईने दटावल्यानंतर जसं गप बसतं ना, तसं स्वामींनी दिवसभर पेढा खाल्ला नाही. अगं बाई, म्हणजे तिला लाज दिल्याशिवाय भक्ताला स्वामींचं दर्शनच होणार नाही म्हणा की? महादेवाच्या मंदिरात जाण्याआधी नंदीला फुलं वाहायची असतात, तसंच या सुंदराबाईला मठात स्वामींचं दर्शन घेण्यासाठी काहीतरी दक्षिणा द्यावीच लागते. मी म्हणतो ती बाया म्हणजे महादेवाच्या पिंडीवरचा विंचू आहे, विंचू. अहो बाबा सांभाळ ना, हा विंचू तुम्हाला नक्कीच एक दिवस नांगी मारेल. मारेल काय, मारलीच आहे. या दंशाचं विष माझ्या अंगभर पसरतंय. माझ्या अंगाची आग होते आग. या दंशाच्या आणि द्वेषाच्या अग्निज्वाला एक दिवस माझ्या आईच्याची राख रांगोळी करून टाकतील. म्हणजे असं झालं तरी काय? काय झालं? त्या सुंदराबाईनं माझ्याविषयी राणी सरकारांच्या मनात नाही नाही ते सांगून त्यांचे कान भरले. आता हुबलीचे स्वामी भक्त रामचंद्र शेठ त्यांनी दिलेला चंद्रहार नाही नाही त्या प्रकारे दबाव टाकून सुंदराबाई माझ्याकडून मिळवण्याचा प्रयत्न करते. आता तर राजदरबारातील शिपाई सुद्धा त्या चंद्रहाराची चौकशी करू लागले. मी कानावर हात ठेवून त्यांना स्पष्ट सांगितलं की तो चंद्रहार माझ्याकडे नाही, तो चंद्रहार मी गिरजाकडे दिलाय. एक चंद्रहार आम्ही घेतला तरीही आमच्या नावाने खडी फोडतीये आणि ती तर सारा मठच लुटायला बसलीये, त्याचं काय? अहो आमच्या नावाची खडी फोडणाऱ्या सुंदराबाईचं पितळ एक ना एक दिवस तरी उघड पडलच. पाहूया सुंदराबाई खडी फोडायला जाते की मला खडी फोडायला पाठवते. कुणी आहे का? कुणी आहे का? ओ बाई, जरा स्वामींच्या दर्शनाचं बघा की ओ बाई. लई लांबून आलोय, स्वामींचं दर्शन करावा की ओ बाई. तुम्हाला काय नैतिकतेची चार आहे की नाही? बाई अहो काय आहे, साक्षात गुरु माऊलीच्या सावलीत तुम्ही राहता, त्यांच्या कृपेनं दिवसाचं 2 वेळेचं अन्न ग्रहण करता आणि स्वामींच्या मुखात खाली पडलेले दाळिंबाचे दाणे छे 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 छे. आओ बुवा, आम्ही बघा ते आमच्या स्वामीचे सेवकरी. आम्ही दाणे स्वामीच्या तोंडामध्ये घालू नाहीतर आम्ही खाऊ. ते कसं असतं म्हणते मी, नंदीने नैवेद्य खाल्ला की नाही की शंकराला पोहोचते, तसं आम्ही खाल्ला की आमच्या स्वामीचं पोट भरते. हो गप्पा बसले म्हणजे कुत्रे लागले की भुकायला. सुंदराबाई, कुत्री कायम चोरावरच भुंकतात. अरे हट हट हट. अरे तिच्या जिभेला काही हाड आहे की नाही? दामोदर पंत अहो पाहताय काय, त्या एक दोन श्रीमुखात. नको नको, अरे नको.
बघतोय बघतोय, घडेल घडेल, तुम्ही शांत राहा, नकारे मारू नका, शांत राहा शांत राहा। लवकर आवरलंच पारू, वय मामी नाही आल्या, महाराजांच्या आशीर्वादानं पोटुशी राहिल्यात ना। हसते काय मामी, खरंच असलते या वयात मामीचं वय 50 वरीस, मामाचं वय 60 वरीस, आणि या वयात पोटुशी। आव तुम्ही भी जाऊन महाराजांचं दर्शन घ्या, तुमच्या भी नवऱ्याची घडी बसल। वय बरंच ऐकलंय मी, सोळप्प्याच्या कोरड्या हिरीत पाणी सोडलंय महाराजांनी चमत्काराने। हे तर कायच नव, मावळ्यातल्या एका मुक्याला वाचा फोडली म्हण महाराजानं। नमस्कार हो, नमस्कार, घ्या चळप्पा, तुम्हाला झोळी दिली, तुमच्या ऋणातनं मुक्त झालो, आमचा राम राम घ्यावा, राम राम घ्यावा। माफ करा चळप्पा, राजाज्ञेनुसार आजपासून स्वामींच्या मठामध्ये स्वामींची सेवा करण्याचा अधिकार आपल्याला नाही। स्वामी आपली परवानगी असेल। चोळप्पा चला। वाटू नकोस, उद्या पुन्हा लिंब्याकडून मागून घ्यावे लागतील। नको नको। नमस्कार, महाराजांची कीर्ती ऐकून मद्रास प्रांताहून आम्ही इथे आलो। स्वामींच्या साठी ही जरी काठीची शाल आणली आहे, ती आपण स्वामींच्या अंगावर घालून मला उपकृत करावे। आयो किती सुंदर आहे शाल, किती किती सुंदर आहे, किती सुंदर हो शाल। आणि काय काय हो तुमच्याकडे, माझ्यासाठी म्हटलं हो, साडी फाटली बघा हो अंगावरची, म्हटलं एक असं तर द्या हो मला। आयो स्वामी असं काय स्वामी? नको, ठेव तुझ्याकडे, पुन्हा घालायला मिळणार नाही तुला। अयो मला दिली की हो बघा। माफ करा, आपण आम्हाला मातेप्रमाणे, पण सरकारचा हुकूम आहे, महाराजांच्या सानिध्यात आपणास राहता येणार नाही, आपण इथून चालते व्हावे। आयो काय बोलून राहिले, काय रे थट्टा करते काय माझी, थट्टा करते। अरे सुंदरबाईच्या खुलीची झडती घ्या आणि तिचा माल जप्त करा। आयो आयो रामा, आयो काय बोलायला लागले, काय बोलायला लागले बघा।
काय म्हणते माझ्या बोलायची नसती काय म्हणते स्वामी बघा काय म्हणते अरे पाहता काय या बाई सोडून बाहेर काढा नाही 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 मला पकडायचं नाही बघा तुम्ही जर तुम्ही मला पकडला तर मी दगडाला आपण प्राण देईनो स्वामी स्वामी मला वाचवा स्वामी मला वाचवा तुम्ही स्वामी वाचवा ऐका हो माझं वाचवा स्वामी स्वामी वाचवा आतापर्यंत मला पोरी सारखी सांभाळली आणि काय प्रसंग आणला तुम्ही माझ्यावरती स्वामी वाचवा 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 स्वामी अरे काय पाहतोस स्वामी स्वामी असं काय करताओ दया करा हो स्वामी 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 ऐका हो माझं मला सोडून द्यायला सांगा हो आता काय करता हो स्वामी 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 पुण्य संपलं पुण्य संपलं पुण्य संपलं संपलं नका स्वामी आपली तब्येत ठीक नाही आपण हुक्का पिऊ नका दे रे गोविंदा हुक्का दे दे मुकाम हलवायचाय बाळप्पा येतोस का रे माझ्या बरोबर माझी सेवा करायला अशी दिलवाडीची भाषा का करता वा छान छान चांगलीच प्रगती आहे रडा रडा जोर जोर आहे रडा रडून घ्या एकदा बमला रडा बाळप्पा बाळप्पा बस 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 तुला मी माझ्यासारखा करेन कैसा नांतोस गुरु हो म्हणतोय गुरु हो म्हणतोय माझा शिक्का मुहूर्त मी तुला देतोय माझा शिक्का यावस चंद्र दिवा करो या जगात तू पुढे चालो पादुका घे आणि मठ उभा कर
जरी मी माझं अवतार कार्य संपत असलो तरी या पादुकांच्या द्वारे चैतन्य रूपी मी इथे इथेच राहणार आहे. या पुढे तुझी सेवा इथेच रुजू करून घेईन. तू तू पूर्वीसारखी सेवा करशील ना रे माझी करशील. हे बघ हे बघ हे बघ शरीराने जरी मी अंतर्धान पावत तरी तुझ्याद्वारे अरे मी कार्य करणार. बाळपा तू निमित्त मात्र या पादुकांच्या द्वारे माझी द्वाही फिरवत लोकसंग्रह कर लोकसंग्रह कर. मला सोडून जाऊ नका स्वामी. तुमच्या नंतर या विश्वासा काय होणार? घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अगर तू 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 माझी माता का सकल ब्रह्मांडाची माता तू मग दे अरे तू 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 माझा वेद रे वेद वेद बाळपा कापड ते घे रे बाळपा आपल्या अनन्याश्चिन्तयन्तो मा ये जनः पर्युपासते तेषां मिथ्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्तासया अन्तनसावा क्षणनिद्राहि लागे उपदेशाची अमृतवाणी स्वामी मुखातून जागे. Thank you.
त्याग मूर्ति ही परम विरागी, त्याग मूर्ति ही परम विरागी, ही परमार्थाची गंगा जणुआ हे, ही परमार्थाची गंगा जणुआ हे, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे। चराचरिया सामाउन जाए, गुरु चराचरिया सामाउन जाए, भिऊ नको मी तुझा पाठीशी आए, भिऊ नको मी तुझा पाठीशी आए, भिऊ नको मी तुझा स्वामी समर्था, या हृदय मंदिरी मूर्ति अमर राहे, या हृदय मंदिरी मूर्ति अमर राहे, भिऊ नको मी तुझा पाठीशी आहे, भिऊ नको मी तुझा पाठीशी